मुश्रीफ साहेबाला आव्हान करताय, पायतानाची भाषा करताय. ज्याने कुणी पायतानाची भाषा केली, प्रेमाने जरी मुश्रीफ साहेबांनी त्याला मिठी मारली, प्रेमाने प्रेमाने बरगडा राहतील का? बरगडा राहणार नाही. काही दिवसापूर्वी इथं सभा झाली, या सभेमध्ये आमच्या सगळ्यांवरती आरोप झाले. आरोप करणारे कोण हे माझ्या दृष्टीनं महत्वाचं नाही, पण ज्यांच्या समोर हे आरोप होत होते ते आमचं दैवत. माझ्या जीवनामध्ये मी कधीही असं माझ्या मनालाही शिवणार नाही की एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन साहेबांच्या साक्षीनं जर कोणी कोल्हापूरच्या मातीतून बोलत असेल आणि मुश्रीफ साहेबांवरती आरोप करत असेल, आमच्यावर आरोप करत असेल, तर ही करवीर नगरीतली मायबाप जनता त्यांना कधीही माफ करणार नाही. हे खरं आहे का नाही? इथं कोल्हापूरच्या पायथानाची पायथान कोल्हापूरच मुश्रीफचा एक चर्चा झाली, ज्याची कोल्हापूरच्या पायथानाची कधी ओळखच नाही, त्यांनी कोल्हापूरच्या पायथानाची भाषा करावी. अरे कोल्हापूर आहे, पायतान कसं बनवायचं हेही कोल्हापूरला माहितीये, ते पायात कसं घालायचं हेही माहितीये, आणि पायातलं काढून योग्य वेळेला चुकल्यावर कुठं वाजवायचं? अरे आमच्यावर आरोप करता. अरे हा मला हे एक नवीन शिकायला मिळालंय. काय काय वेगळाच आवाज काढतेत कोल्हापुरात. हे कुस्तीच्या मैदानातला आवाज आहे, खरंय का नाही? कुस्तीच्या मैदानातला ना. कोल्हापूरच्या काही दिवसापूर्वी झालेल्या सभेच्या अगोदर राष्ट्रवादीमध्ये नव्यानं जन्माला आलेला एका नेतृत्वाला असं वाटलं की आपण एखादं टीजर करावं आणि कोल्हापूरची काही पहलवान पळून गेलेले असं सांगावं. कोल्हापूरच्या पहलवानाला आव्हान करता, मुश्रीफ साहेबाला आव्हान करता, पायतानाची भाषा करताय. ज्याने कुणी पायतानाची भाषा केली, प्रेमाने जरी मुश्रीफ साहेबांनी त्याला मिठी मारली, प्रेमाने प्रेमाने बरगडा राहतील का? बरगड्या राहणार नाही. पण संस्कारहीन बोलणं आणि ते संस्कार जे कधीही साहेब कुणाला शिकवू शकत नाही ते संस्कारहीन आज बोलणं चालू आहे. मला त्यांना एवढंच विचारायचं, चार ओळी एका शायरने लिहिल्यात, हमारी कोई खता तो साबित कर. अरे हमारी कोई खता तो साबित कर, बुरे है तो बुरा साबित कर, तुझे चाहा है कितना तू क्या जाने. आदरणीय साहेब, तुझे चाहा है कितना ये तू क्या जाने. चल हम बेवफाई सही, चल हम बेवफाई सही, तू अपनी वफा तो साबित कर, तू अपनी वफा तो साबित कर. एकीकडे लोकशाहीची दुहाई द्यायची, एकीकडे स्वाभिमानाची दुहाई द्यायची,
तरी पक्षामधले जर बहुसंख्य सर्वसामान्य नेते ज्यांनी आपली हयात पक्षवाढीसाठी आणि आदरणीय साहेबांसाठी घातली, ज्यांनी कधी आदरणीय साहेबांचा थुक्का ओलांडला नाही, आदरणीय साहेब या सगळ्यांना तुम्ही जीव द्यायला लावला असता तर तुमच्यासाठी या सर्वांनी जीव दिला असता. पण लोकशाही ही आहे, ही लोकशाही न मानता फक्त काही जणांचं मतदारसंघ सांभाळण्यासाठी आज ही परिस्थिती येत असेल तर याच्यासारखं दुर्दैव कुठलंच नाही. अरे आज दादांच्या नेतृत्वाने काम करत असताना माझ्यासारख्याला अभिमान वाटतो की महाराष्ट्राच्या राजकारणात मी 25 वर्ष, अनेक नेते पाहिले, पण महाराष्ट्रामध्ये मॅन ऑफ द वर्ल्ड इन पॉलिटिक्स ऑफ महाराष्ट्रात जर म्हणून कुणाला ओळख द्यायची झाली, शब्दाचा पक्का म्हणून महाराष्ट्रातला राजकारणी म्हणून कुणाला ओळख द्यायची झाली तर ती फक्त आदरणीय अजितदादा पवार साहेबांची ओळख होऊ शकते. म्हणून बीडच्या सभेत म्हणलो होतो, मैं जो बोलता हूं हे एका पिक्चरचा डायलॉग आहे, हे जर जशाला तसा कुणाला लागू होत असेल तर ते आदरणीय दादांना या ठिकाणी लागू होतो. मैं जो बोलता हूं वो करता हूं और वो करके दिखाता हूं, मला या गोष्टीचा अभिमान आहे. या करवीर नगरीने आदरणीय दादांवर मुश्रीफ साहेबांवर प्रेम केलं. अरे मुश्रीफ साहेबांसारखे एक नेतृत्व आहे ज्या नेतृत्वाने 40 वर्ष एक अल्पसंख्याक समाजामध्ये जन्माला येऊन या करवीर नगरीमध्ये कागलच्या परिसरातील सामान्य जनतेची सेवा केली. अरे खऱ्या अर्थाने शाहू छत्रपती शाहू महाराजांचा वारसा काय असतो, अल्पसंख्याकाच्या पोटी जन्माला येऊन सुद्धा संगमरवरी श्री रामाचं मंदिर बांधायचं ऐतिहासिक काम जर या देशात कुणाचं उदाहरण द्यायचं असेल तर ते हसन मुश्रीफ साहेबांशिवाय दुसरं उदाहरण असू शकत का. त्या मुश्रीफ साहेबांना बदनाम करण्यासाठी इथं बाहेरचे लोक आणून आपल्या करवीर नगरीतल्या या कर्मपुरुषाला बदनाम करावं याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही. म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, बीडचं आणि कोल्हापूरचं एक आगळं वेगळं नातं आहे तटकरे साहेब, माझं आणि मुश्रीफ साहेबांचं आगळं वेगळं नातं आहे. बीडचं आणि कोल्हापूरचं नातं आणि माझं आणि मुश्रीफ साहेबांचं नातं, मुश्रीफ साहेबांचे चिरंजीव आमच्या बीड जिल्ह्याचे जावई आहेत. आणि बीड जिल्ह्याचं कोल्हापूरचं दुसरं नातं, तुम्ही ऊस पिकवणारे शेतकरी आहात आणि आम्ही तुमचा ऊस येऊन तोडणारे ऊस तोड कामगार आहोत. हे नातं दृढ राहायला पाहिजे.